मित्रांनो इसवी सन सतराशे एकसष्ट साली पानिपतचं तिसरं युद्ध मराठे आणि अफगाणिस्तानचा अहमद शाह अब्जाली यांच्यामध्ये झाले लाखो वीरांना विरगती प्राप्त झाली पण मराठ्यांनी हे युद्ध जिंकलं होतं मित्रांनो जिंकलं होतं अशासाठी म्हणतो आजपर्यंत आपल्याला इथे शिकवला जातो की मराठे ह्या पानिपाच्या युद्धामध्ये हरले लाख दीड लाख मराठे दारात रिती पडले मेले मित्रांनो हरले म्हणावं तर भारत ह्या मराठीच्या हातातून जायला पाहिजे होता मित्रांनो खरं तर हे युद्ध जिंकलं होतं कारण त्यानंतरसुद्धा अनेक वर्ष भारताची सत्ता ही मराठीच्या हातामध्येच होते आणि शाह अब्दाली त्यानंतर कधी भारताकडं डोळे वर करून बघू शकत नव्हता किंवा कधीही तो भारतात आला नाही इतकी ह्या शाह अब्दालीची खूप मोठी हानी एवढी मोठी कत्तल मराठीनेसुद्धा केलेली होती तर मित्रांनो ह्या पानिपत युद्धामध्ये अशी एक घटना घडलेली होती एकाच घरातले सोळावीर धारा तीर्थी पडले होते तसे तर महाराष्ट्रातलं एक लग्न होतं की ज्या घरातला माणूस ज्या घरातला कर्ता पुरुष या पाणीपतच्या रणभूमीवर मेला नव्हता असं महाराष्ट्रामध्ये शोधून सुद्धा एकही घर सापडणार नव्हतं आणि त्याच वीरांचे आपण वंशज आहोत मित्रांनो तर मित्रांनो आज ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून घराणं आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पायिक होते सेवक होते तर त्या घराण्याचं मूळ आपल्याला सातारा जिल्ह्यातल्या कन्हेरखेडीतच सापडतं तर त्या सतराशे एकसष्ट साली त्या शिंदे घराण्यातले ग्वाल्हेरच्या शिंदे घरातलं जे कन्नरखेडच्या शिंदे घानातले सोळा वीर एकाच घरातले सोळा वीर दारादिरी पडले होते वीरगती प्राप्त झाली होती मित्रांनो मराठ्यांची ही एवढी मोठी खूप मोठी हानी झालेली होती तर ही हानी व्हायला जबाबदार अशी बरीच माणसं होती काही चुकाही होत्या तर असाच एक विश्वासघात की देशद्रोही माणूस होता तो नजीब खान रोहिला नावाचा अफगान पठाण होता तर ह्या ह्याच्या गद्दारीमुळं एकाच घरातली ही सोळाजणं सोळा वीर वीरगती प्राप्त झाली होती किंवा मा संपूर्ण मराठा समाजातले संपूर्ण मराठा मावळातले मा मराठा सैन्य तरी ती पडलेलं होतं आणि ह्याचाच सोड घ्यायचा एका मराठी मावळ्यानं विचार केला होता आणि सोड तो घेऊनही दाखवला होता तरी उत्तर प्रदेशमधल्या रोहिलखंड भागामध्ये ताराईच्या जंगलामध्ये हे अफगान रोहिलखंडात हे पठाण लपून बसलेले होते आणि ह्या सोळा वीरांच्या घराण्यातला एक वीर अजूनपर्यंत जेवंत होता त्याचं नाव होतं महाजी शिंदे या महाजी शिंदे ह्या मातब्बर वीरानं एक सैन्य घेतलं मराठा सैन्य बरोबरीला घेतलं विसाजी पंत बिन बिनीवाले हे बरोबर घेतले आणि ह्या नजीब खानाचा बदला घ्यायचं ठरवलं होतं पण मित्रांनो तोपर्यंत नजीब खान हा मरून गेलेला होता तोपर्यंत तो कबरेत जाऊन आराम करत होता असा तो काळ होता तर रोहिल खांडामध्ये पत्थरगड नावाचा किल्ला आहे शुक्रताल वगैरे हा भाग मराठ्यांनी आणि मराठ्यांच्या शाही फौजांना ताब्यात घेतला त्याच्याबरोबर गुजरान गुजर सैन्य होतं राजपुतानाचं बरेचले राजे महाराजे ह्या मराठा सैन्याच्या बरोबर होतं ह्यांनी पत्रगडांची लूट केली आणि पत्रगडाबरोबर युद्ध चालू केलं पत्रगडावर हा पत्रगाडाचा त्या काला किल्लेदार होता सुलतान खान नावाचा त्याच्याबरोबर ह्या अफगाणी सैन्याबरोबर या मराठ्यांचं युद्ध चालू होतं पंधरा दिवस दोन्ही बाजूनं तुफान गोळीबार चाला अगदी वेडा टाकून बसलं होता मराठा सैन्य आता सुलतानगडा सुलतान खानाच्या ह्या पत्रगडावर दारगोळा भरपूर होता तोपगोळा भरपूर होता तोफा भरपूर होते शस्त्रास्त्र भरपूर होते पण महत्त्वाची गोष्ट होती की तिथं अन्नधान्याचा साठा हा खूप कमी होता त्यामुळे जास्त काळ हे पठाण लोक या मराठ्यांच्याबरोबर लढाई करू शकणार नव्हते आणि हेचबरोबर ह्या त्या पत्थरगाडाचा वृद्ध म्हातारा असणारा सुलतान खान नावाचा किल्ला तर हा ओळखून होता त्याला माहीत होता हे अन्नधान्याचा साठा संपला शिबंदी संपली तर आपण मराठ्यांच्या तावडीमध्ये सापू सापडू आणि मराठी काही ढिले पडणार नाहीत माघार घेणार नाहीत कारण मराठे हे सोडाच्या भावनेनं बदल्याच्या भावनेनं पेटून उठले नाही ते आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही आणि अशी भीती वाटायला लागली ह्या सुलतान खान नावाच्या किल्लेदाराला पत्तरगड आता मराठींच्या ताब्यामध्ये जाणार आहेत पंधरा दिवस तुफान गोळीबार चालल्यानंतर तुफान युद्ध झाल्यानंतर ह्या सुलतान खानानं शरणागती पत्करली आणि महाजी शिंदेनं निरोप पाठवला की आम्ही आता शरण होतो फक्त शरण येतो तुम्हाला किल्ला तुमच्या हवाली करतो फक्त हा आमच्या किल्ल्यातल्या आमच्या बायकांना बाय पोरांना कुठलेही तोशीस न देता तकलीफ न देता त्रास न देता त्यांना सुखरूप जाऊ द्यावं संपूर्ण किल्ला जास्त तसा तुमच्या ताब्यात देतो आणि त्यांनी मराठा सैन्यानं महाजी शिंदेच्या फौजींनी ह्या सुलतान खानाची हे मागणी मान्य केली आणि त्यांना किल्ला सोडून जायला भाग पडलं आणि कुठल्याही स्त्रियांना शिवाजी महाराजांच्या ह्या मराठा सैन्याच्या महाजी शिंदेच्या मराठा सैन्यानं अजिबात कसलाही हे त्रास दिला नाही सन्मानानं स्त्रियांना बायका मुलांना जाऊन दिलं त्यावेळेस वेळेस ह्या महाजी शिंद्यांना एक गोष्ट बातमी लागली की ह्या अफगाण सैन्यानं त्या किल्ल्यावरचा खजिना मराठ्यांच्या ताब्यामध्ये सापडून नये यासाठी किल्ल्याच्या भोवतीनं असलेल्या खोल खंदकामध्ये पाण्यामध्ये फेकून दिलेला आहे त्यात अगणित संपत्ती आहे खूप मोठे जड ज्या वगैरे तोपा वगैरे बरंच काय काय का फेकून दिलेला आहे तर आता खूप खंदक हा खूप खोल होता आणि त्यात पाणीसुद्धा भरपूर होतं मग ह्या मराठा फौजांनी त्या खंदकातलं पाणी काढून देण्यासाठी तो खंदक खणला आणि दुसऱ्या प्रवाहामध्ये त्या खंदकातलं पाणी सोडून दिलं आणि त्या माहिती नुसार त्या खंदकामध्ये अगणित साहित्य सापडलं संपूर्ण वरचा दारुगोळा सापडला तोपा अगणित सापडल्या आणि ह्या शाही फौजाबादशहाच्या सुद्धा मराठांच्या फौज मराठा फौजांच्या बरोबर होत्या मग त्यातला नाममात्र वाटा ह्या मराठा फौजांनी ह्या दिल्लीच्या बादशाला दिला जास्तीत जास्त वाटा आपल्याकडे ठेवला आणि अशा पद्धतीनं हा बदला घ्यायचा ही प्रोसेस चालू होती ही क्रिया चालू होती त्यावेळेस त्याच वेळेस विसाजी पंत बिनेवाले ह्या नजीब खानाचा बदला घ्यायला महाजी शिंदेंच्याबरोबर हे सगळी फौजा आलेल्या होत्या महाजी शिंदे तर सोडाने पेटून उठलेले होते जिथं ह्या नजीब खानाची कबर आहे ती कबर फोडण्याचा आदेश हा महाजी शिंदेनी दिलं आणि ह्या नजीब खानाची कबर फोडली त्यातली हाडं बाहेर काढली ती पेटवली आणि तिची राख सगळ्या अंगाला ह्या स्वतःच्या अंगाला फासली ती विसाजी पंत बिनेवाले यांनी बघा मित्रांनो आजपर्यंत आपल्याला इतिहासामधून शिकवलं गेलं आहे की शत्रू मेल्यानंतर वैर संपतं पण मित्रांनो ही चुकीचं शिकवलं जातं जा आपल्याला शत्रू मेल्यानंतर वैर जर संपत असतं तर, तर नजीब खान मेल्यानंतर त्याची हाडं द्यायचं मराठा समजनचं काहीच कारण नव्हतं आणि ह्या अशा पद्धतीनं माझ्या शिंदेने ह्या नजीब खानाची कबर फोडून त्यातली हाडं बाहेर काढली बिसाजी पंत यांनी ती पेटवली आणि तिची राख सगळी आपल्या अंगाला फासली आणि त्या कबरीवर नाचले अशा पद्धतीने ह्या नजीब खानाचा बदला किंवा सूड ह्या महाजी शिंदेंनी पूर्ण केला त्याचबरोबर महाजी शिंदेने आणखीन एक आदेश दिला होता आदेश कुठला होता तर संपूर्ण रोहिल खंडात जमिनीपासून दोन इंचापर्यंत जरी वर बांधकाम गावलं का बघा मित्रांनो लक्ष द्या संपूर्ण रोहिल खंडात जमिनीपासून उंचावर दोन इंच जरी वर बांधकाम सापडलं तरी डायरेक्ट तोफा लावून ते बांधकाम पाडा मित्रांनो कमीत कमी दोन इंच बांधकाम पाडायला तोफाची काही गरज आहे पण राग असा होता या परकीय शत्रूंचा मराठ्यांच्या डोक्यामध्ये किंवा नजीब खानाचा किंवा ह्या गद्दारी करणाऱ्या शत्रूंचा की डायरेक्ट तोफा लावायचा आदेश दिला होता या माजी शिंदेनी आणि संपूर्ण रोहिलखंडात त्या काळामध्ये मुसलमानांची एकही कबर कुठं ह्या मराठ्यांनी शिल्लक ठेवली नव्हती संपूर्ण रोहिल खंडातल्या सगळ्याच्या सगळ्या कबरी तोफा लावून सगळं उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या आणि अशी पळताबही थोडी करून ठेवली होती या मुसलमानांना पट्टानांना ह्या अफगाणी सैनिकांना आणि अशा पद्धतीनं वीर मराठा असलेल्या माजी शिंदेनी आणि त्यांच्या फौजांनी ह्या अफगाणांना ह्या भारतामधून हाकलून लावलेलं ला होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये दे द्यायला विसरू नका आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपला चॅनेल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय जय जाऊ